भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाच्या जुनी टोळी नंबर 1 गट क्रमांक G42-51 मधील माथाडी कामगारांच्या वतीने रामविजय ग्रंथ समाप्ती आणि श्री गणेशोत्सवानिमित्त सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन सोमवारी केले होते. या पूजेला पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले. तसेच आम्ही तुमच्या पाठीशी असून तुमच्या हिताच्या हक्काच्या विरोधामध्ये कोण जात असेल तर त्यांना जाब विचारण्याला आम्ही कमी पडणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो अशी ग्वाही दिली. यावेळी शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, राजू शर्मा, माजी नगरसेविका मोनिका महानवर, भाजप नेते अशोक मोटे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते. खरं तर या सगळ्या परिसरामध्ये राहणारा माथाडी कामगार, हा माथाडी कामगार त्याच्या पुढच्या पिढ्या शिक्षणाकडे वळल्या, त्या शिक्षणाकडे वळलेल्या पिढ्या असतील त्यांना चांगलं मार्गदर्शन करणं, त्यांना मदत करणं हे पण आमचं कर्तव्य आहे. त्याचबरोबरीनं इथं जर माथाडी व्यवसाय आहे, कोणी ना कोणीतरी करणार आहे, तर ज्याचा या ठिकाणी वर्षानुवर्ष हा व्यवसाय राहिला, गावापासून इथपर्यंत या व्यवसायासाठी तो आला आहे, त्या व्यवसायावरती पहिला अधिकार त्या माथाडी कामगाराचा आहे, आमच्या महाराष्ट्रातल्या सहकाऱ्यांचा आहे, हे कोणीही विसरता कामा नये. आणि म्हणून या दृष्टिकोनातून तुमच्या पाठीशी उभं राहणं सरकारचं आमचं हे या ठिकाणी कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या भावनेतून आम्ही या ठिकाणी येत असतो. इथं आम्ही पूजेला येतो, ते पूजेला येतो म्हणजे या ठिकाणी केवळ बाप्पाच्या मूर्तीला नमस्कार करावा म्हणून येत नाही. इथं आम्ही येतो, तुम्ही रामविजय ग्रंथाचं पारायण केलं म्हणून आपण या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी येत नाही, तर इथं आम्ही येतो ते आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमच्या हिताच्या हक्काच्या विरोधामध्ये जर कोणी जात असेल तर त्यांना जाब विचारायला आम्ही कमी पडणार नाही, हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी येत राहतोय. आणि त्यामुळे निश्चितपणानं या कार्यक्रम हा एक आपला प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम, कार्यक्रम हा प्रासंगिक आहे, या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आलो म्हणून कार्यक्रम आहे, पण 365 दिवस तुमच्या हिताची काळजी घेणं ही आमची व्यासपीठाची जबाबदारी मानून आम्ही काम करतो हे सांगण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आम्ही सगळे येत असतो.